टाकाऊ गोष्टींपासूनही चांगल्या वस्तूंची निर्मिती होऊ शकते हा संदेश देण्यासाठी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून टाकाऊ गोष्टींपासूनही चांगल्या वस्तूंची निर्मिती होऊ शकते हा संदेश देण्यासाठी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एक दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं असून या प्रदर्शनाचं उद्घाटन महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आलं. पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून पनवेल महानगरपालिकेनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित केली होती. या अंतर्गत एक दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रदर्शनात पनवेल महापालिका क्षेत्रातील अबालवृद्धांनी रोजच्या घरातील टाकाऊ वस्तूंपासून सजावटीच्या तसेच उपयोगी वस्तू केल्या आहेत. या प्रदर्शनामुळे टाकाऊ कचऱ्यापासून सुद्धा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेश हा पालिका क्षेत्रातील नागरिकांना मिळणार आहे. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती अच्या सभापती संजना कदम, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त गणेश शिट्टे, सहायक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते, स्वच्छ भारत कोऑर्डिनेटर मधुप्रिया आवटे तसेच अधिकारी उपस्थित होते. आज पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्पर्धा घेण्यात आली ती आपली टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे. आणि खऱ्या अर्थानं मागच्या महिन्यात वाराणसीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र सिंग मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महापौरांची परिषद भरवण्यात आली होती आणि तेव्हा आम्हाला प्रत्येकाला एक तास देण्यात आला की कुठल्या तरी आपण एक असं करा की जेणेकरून तुमच्या महानगरपालिकेच्या हातातील नागरिक त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले पाहिजे, त्यांनी भाग घेतला पाहिजे. मग बऱ्याच स्पर्धांनी सांगितलं, मग स्वच्छ वॉर्ड असेल, स्वच्छ परिसर असेल, स्वच्छ सोसायटी असेल, त्याचबरोबर मग तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवा अशा विविध प्रकारच्या संकल्पना आमच्याकडे देण्यात आल्या. मग मी त्या संकल्पना दिल्यानंतर पालिकेमध्ये आपण काय करू शकतो हा विचार केला. पालिकेचे सन्मान्य आयुक्त असेल, उपायुक्त असेल, आमचे सन्मान्य सर्व सभापती, नगरसेवक यांची आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मग आम्ही ठरवलं की आपण ही स्पर्धा प्रत्येक वॉर्ड वाईज घेऊ शकतो आणि त्याचे प्रदर्शन आपण ठेवूया जेणेकरून सगळं नागरिकांना हे बघायला खुले होतील आणि जेणेकरून कुणाच्या वेगळ्या काय संकल्पना असतील तर यावर्षी काय संकल्पना त्यापेक्षा अजून वेगळ्या पुढच्या वर्षी येऊ शकतात. मग ह्या निमित्ताने आम्ही ही स्पर्धा इथे घेतली आणि या स्पर्धेच्या घेण्यामागचा उद्देश हाच होता की पनवेल नागरिकांच्या हातीमध्ये जे जे नागरिक असतात पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण बघतो की बऱ्याचशा घरामध्ये कचरा म्हणता येणार नाही पण कुठे पेपर वस्तू कपडे प्लास्टिकच्या वस्तू काचेच्या वस्तू पडलेल्या असतात आणि त्या वस्तू आपण कचऱ्यात फेकून देतो आणि त्यामुळे सुका कचऱ्याचं प्रमाण खूप वाढत असतं. पण आपण जर त्याच कचऱ्याचा उपयोग किंवा त्या वस्तूंचा उपयोग जर केला त्याच्यामध्ये आपण एक चांगली वस्तू बनवू शकतो, डेकोरेटिव्ह वस्तू बनवू शकतो. आज आपण जर या प्रदर्शनमध्ये बघितलं तर अत्यंत सुंदर डेकोरेटिव्ह वस्तू बनवलेल्या आहेत की ज्या आपण आपल्या घरात शोकेसमध्ये ठेवू शकतो एवढ्या चांगल्या वस्तू तयार झालेल्या आहेत. म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये नंबर कोणाचा येऊ पण एवढ्या सुंदर वस्तू आम्ही बघितल्या पेपरपासून बनलेल्या आहेत. इवन जे आपण ड्रायफ्रूट खातो मग पिस्ता असेल त्या टरबूजच्या बिया असेल त्याही लोकांनी फेकून दिलेल्या आहेत. त्याचे टरकलही वापरलेले आहेत, काच आहेत, प्लास्टिक आहेत, पत्रे सगळं वापरले, टायरही चा वापर इथे केलेला आहे. तर मी ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला सर्व स्पर्धकांना इथे खूप खूप त्यांना अभिनंदन करते आणि आजच्या ह्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे सन्मान्य उपमहापौर सीताताई पाटील माझ्याबरोबर उपस्थित आहेत, सन्मान्य सभापती प्रभाग समितीच्या सभापती संजनाताई उपस्थित आहेत, माजी सभापती डच्या आमच्या सुशीलताई येत उभ्या आहेत, या वॉर्डाच्या सन्मान्य नगरसेविका आणि माजी महिला बालकल्याण सभापती आमच्या दर्शनाताई भोईर उपस्थित आहेत, सन्मान्य माजी ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत आहेत, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर आहेत, आमचे सन्मान्य नगरसेवक मुकितभाई काझे आणि पालिकेचे इतर सर्व अधिकारी इथे उपस्थित आहेत. तर अशा प्रकारच्या स्पर्धा या दरवर्षी घेण्यात याव्या, फक्त यावर्षी घेऊन सोडून ना दरवर्षी असे उपक्रम पालिकेमध्ये झाले पाहिजेत जेणेकरून सगळ्या नागरिकांनी यामध्ये सहभाग घेता येईल आणि आपले जे जे कलागुण आहेत ते दाखवता येईल. खरं तर आपण खाली बघितलं तर एका व्यक्तीने पेपरपासून पेंटिंग बनवलेलं आहे, अतिशय सुंदर कलाकुसर आणि त्याला खूप मेहनत आणि वेळ लागलेला आहे. अशा प्रकारच्या कलाकार आमच्या पालिकेच्या हातीत आहेत आणि आज या निमित्ताने ते आम्हाला सापडलेले आहेत. तर पुढच्याही वर्षी अपेक्षा अजून स्पर्धक पहिल्या वर्षी असं मला वाटतं 90 एंट्री या स्पर्धेला आल्या होत्या आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि पुढच्या वर्षी यापेक्षा प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करते. अगदी लहान मुलापासून 5-6 मुलापासून तर 70 वयोगटापर्यंत नागरिकांनी यात सहभाग घेतला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मी अभिनंदन करून धन्यवाद करते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.
द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्रदालन, लग्न बस्त्याचं माहेर घर, शॉप नंबर 4-5, आनंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारकासमोर, पनवेल. संपर्क शरद पाटील, संपर्क क्रमांक 9049777544 किंवा 8104207793. द्वारकादास श्यामकुमार.